कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात दोन महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या करिता प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्यांची प्रवेश प्रक्रिया आता सध्या सुरू आहे, तर त्या संदर्भात 26 जून 2019 रोजीचे एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. गव्हर्नमेंटकडनं हे पत्र आलेलं आहे. हे पत्र तुम्हाला mahaCET.org या वेबसाईटवरतीसुद्धा पाहायला भेटेल. परंतु या पत्रामध्ये जो काही उल्लेख केलेला आहे त्याची सर्व सविस्तर माहिती, स्पष्टीकरण जे आहे ते आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग नवीन मंत्रालय 9वा मजला यांना ते पत्र आणि जे ज्यांना पत्र देण्यात आलेलं आहे त्या आहे प्रति आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई. विषय काय आहे नेमकी? आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2019 उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत. म्हणजेच ज्यांना आता मेडिकलसाठी प्रवेश घ्यायचा आहे, डिग्री करायची आहे, ज्यांना वैद्यकीय मती MBBS असेल, BMS असेल, BDS असेल, BHMS असेल, BUMS, BSLP, BPTH, BOTH, BSc नर्सिंग, तर या सर्वांकरिता ही कास्ट व्हॅलिडिटीची, ज्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे, ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. काय सांगितलं या पत्रामध्ये? तर महोदय, आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक 19 जून 2019 अन्वये माहिती पुस्तकेस मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तथापि उमेदवारांमार्फत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या विषयाच्या अनुषंगाने शासनाच्या निदर्शनानुसार पुढील सूचना आपणास कळविण्यात येत आहे. आता नेमकी काय सूचना केलेल्या आहे? त्या सूचना दोन महत्त्वाच्या सूचना आहे. पहिली सूचना आहे आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांपैकी ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्र अपलोड केलेले नाही अशा उमेदवारांच्या बाबतीत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची यादी TIRT आणि आदिवासी विकास विभाग तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांची यादी BARTI म्हणजेच BARTI आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास पाठवण्यात यावी. सदर संस्थांमार्फत संबंधित उमेदवारांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज प्राधान्याने निकाली काढण्यात येतील. ही पहिली महत्त्वाची सूचना आहे. आणि दुसरी जी सूचना आहे, आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशोच्छुक उमेदवारांमार्फत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत ही प्रवेश नियामक प्राधिकरण निश्चित करेल. अशा पहिल्या प्रवेश फेरीनुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावायच्या अंतिम दिनांकापर्यंत वाढवण्यात यावी. तर ही या दोन सूचना केलेल्या आहे या मेडिकलकरिता. आता त्याचसोबत इतर पण ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहे, दुसरी आणखी व्हॅलिडिटीच्या संदर्भात पण एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तर दुसरे जे आता पत्र आपण बघणार आहोत, महाराष्ट्र शासन पत्राचा नंबर आहे क्रमांक CBC 2019 PK 107 MAVK विजा भज ई माव वी माप्र कल्याण विभाग. तर 26 जून रोजीचं हे पत्र आहे. हे पत्र आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष तथा सचिव प्रवेश नियामक प्राधिकरण मुंबई यांना आहे आणि याचा विषय आहे महाराष्ट्र राज्यातील सामायिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास SC BC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत. हे जे महत्त्वाचं पत्र आहे, जे काही मराठा आरक्षण ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे तर त्या संदर्भात, व्हॅलिडिटी संदर्भात ही सर्व माहिती आलेली आहे. संदर्भ दिलेला आहे उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 21 जून 2019 रोजीचे पत्र. महोदय, संदर्भादिन दिनांक 21 जून 2019 रोजीचे उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागास प्राप्त झाले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखाली वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 2019 या 2019-20
या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सदर पत्रान्वये या विभागास अवगत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मागास वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचेही सदर पत्रात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस व्हॅलिडिटी सादर करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. दुसरं, उक्त परिच्छेदात नमूद बाब व त्या अनुषंगाने नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील म्हणजेच SC BC म्हणजेच मराठा आरक्षण विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र याविषयी चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे 26 जून 2019 रोजी सकाळी 10:30 बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत झालेल्या सर्वकष चर्चेअंती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग हा महाराष्ट्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय अधिनियमन 2000 भाग नसल्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील शासन आदेश सूचना निर्गमित होईपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात येऊ नये असा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे. आता पहिली जी सूचना दिलेली होती की याआधी जे पत्र आलेलं होतं त्या पत्रामध्ये सांगितलेलं होतं स्पष्टपणे की ज्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी सादर करणं बंधनकारक असणारे, जर व्हॅलिडिटी सादर केली नाही तर प्रवेश रद्द किंवा यासारख्या ज्या काही प्रक्रिया आहे त्या भविष्यात उद्भवू शकत होत्या. परंतु आता जी दुसरी जी नवीन सूचना आलेली आहे या 26 जून रोजी जे पत्रक आलेलं आहे तर यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे का विधानभवनामध्ये जे काही माननीय मुख्यमंत्री आहे यांच्या अध्यक्षतेखाली 10:30 बैठक संपन्न झालेली होती आणि त्यामध्ये जे मागासवर्गीय प्रवर्गातील जे काही सर्व विद्यार्थी असतील म्हणजे रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ते त्यांना त्याचसोबत मराठा आरक्षण असलेले जे विद्यार्थी असतील SC BC त्यांना व्हॅलिडिटी सादर करण्याकरिता जे काही सक्ती करण्यात येऊ नये हे आदेश यामध्ये दिलेला आहे. तर हा सर्वात मोठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा भेटलेला आहे. तर तुमच्याकडे आता व्हॅलिडिटीकरिता जे काही आग्रह धरला जाणार नाही, पुढच्या सूचना येईपर्यंत तुम्हाला तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही आरक्षण घेऊ शकता आणि व्हॅलिडिटी लवकरात लवकर तरी देखील तुम्ही लवकरात लवकर तुमची जी व्हॅलिडिटी आहे ती करून घ्या, कारण व्हॅलिडिटी ही जमा करावीच लागणार आहे. फक्त ती कधी जमा करायची याविषयी लवकरच सूचना येणार आहे. फक्त आता विद्यार्थ्यांना काही ठराविक काळापुरता ही कालमर्यादा दिलेली आहे की काही दिवस तुम्ही व्हॅलिडिटी जी आहे व्हॅलिडिटी न सबमिट करतासुद्धा तुम्ही प्रवेश जो आहे तो तुम्हाला मिळू शकतो, पण लवकरात लवकर व्हॅलिडिटी तुम्हाला जमाच करावी लागेल. जर व्हॅलिडिटी जमा केली नाही तर ॲटोमॅटिकली प्रवेश जो असतो तो कॅन्सल होत असतो. त्यामुळे लवकरात लवकर व्हॅलिडिटी आपण जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यावीत. तिसरी महत्त्वाची सूचना या पत्रामध्ये आलेली आहे, उक्त परिच्छेदात नमूद वस्तुस्थिती अनुलक्षून विजाभज इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत मला आपणास असे कळविण्याचे आदेश आहेत की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील SC BC विद्यार्थ्यांना वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती शासनाचे पुढील आदेश सूचना निर्गमित होईपर्यंत करण्यात येऊ नये असा आदेश हा दिलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग झाली
त्यानंतर जे काही वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी आदेश दिलेला आहे का विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीची सक्ती करू नये, व्हॅलिडिटीची सक्ती न करण्याचे आदेश दिलेले आहे आणि पुढील जो आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीची सक्ती न करण्याचे आदेश हे दिलेले आहे. त्यानंतर चौथी महत्त्वाची सूचना यामध्ये दिलेली आहे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष तसेच प्रवेश नियामक प्राधिकरण मुंबई यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सदर सूचनांनुसार निरंतर सुरू ठेवण्याचे याद्वारे विनंती करण्यात येत आहे. म्हणजेच SC BC प्रवर्गातील जे विद्यार्थी असतील का ज्यांच्याकडे अजून जी काही व्हॅलिडिटी नाही आहे तर तुम्ही लवकरात लवकर व्हॅलिडिटी तयार करून घ्या आणि ती जमा करून टाका. असेल तर लगेच जमा करून टाका. ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी असेल तर ती लगेच जमा करून टाका. फक्त हे हा जो प्रश्न होता, यावर्षी मराठा आरक्षण आलेलं होतं आणि मराठा आरक्षण आल्यानंतर व्हॅलिडिटी जी आहे ती बऱ्याच विद्यार्थ्यांना उशिराने मिळत आहे, तर त्याकरिता फक्त थोडा जो आहे विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे, पालकांना दिलासा दिलेला आहे की लवकरात लवकर आपण व्हॅलिडिटी तयार करून घ्यावी आणि ती जमा करावी. ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी असेल त्यांनी लवकरात लवकर जमा करून टाकावी आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांना जे काही अधिकारी असतील प्रवेश प्रक्रियेमधील ज्या अधिकारी असतील तर त्यांनी त्या विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येऊ नये. कारण विधानभवनामध्ये जे काही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे 26 जून 2019 रोजी 10:30 एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत सर्वांकष चर्चांती जे काही मराठा आरक्षण म्हणजेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग हा महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग चा भाग नसल्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आलेले आहे. तर त्यामुळे ती काही जी बैठक झालेली होती तिथं सर्वानुमते निर्णय झालेला आहे की मराठा आरक्षण यावर्षी आलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना जेव्हा व्हॅलिडिटी मिळेल तर ती व्हॅलिडिटी आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ती व्हॅलिडिटी जमा करायची आहे. परंतु व्हॅलिडिटीची काही जी डेडलाईन आहे त्याची सूचना लवकरच शिक्षण विभागामार्फत किंवा इतर जे विभाग आहे सामाजिक न्याय व अन्य जे काही विभाग आहे यांच्यामार्फत पुढच्या सूचना येईपर्यंत कुणीही व्हॅलिडिटीचा आग्रह धरू नये असं यामध्ये सांगितलेलं आहे. अशाच महत्त्वाच्या ज्या अपडेट आहे प्रवेश प्रक्रिया संदर्भात त्या आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. धन्यवाद.